मोजणी संरचना अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे शास्त्र असून संख्या अवकाश विज्ञान संगणक अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या सहाय्याने प्रतिमाने शोधता येतात. नवीन संकल्पना मांडून तिला तिच्यातील तथ्ये मूळ वाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात. आज गणित हे विज्ञान अभियांत्रिकी औषधशास्त्र तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते. श्रोते हो, आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात आता आपण विविध क्षेत्रात संख्याशास्त्र आणि गणित याविषयी प्राध्यापक राजेश वाघुळदे यांचं भाषण ऐकणार आहात. नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, विविध क्षेत्रामध्ये संख्याशास्त्र आणि गणिताचं महत्त्व याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अभियांत्रिकी, वाणिज्य, वैद्यकीय आणि व्यवसाय अभ्यासक्रम आणि बरंच काही यासारख्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रामध्ये गणिताचं योगदान आता नक्कीच वाढत चाललेलं आहे. या गणितामुळे आपल्याला वेगवेगळ्या कामांमध्ये अनेक फायदे मिळतात. गंभीर विचार, सर्जनशील विचार, अमूर्त किंवा अवकाशीय विचार, समस्या सोडवण्याची क्षमता आणि अगदी प्रभावी संवाद कौशल्यांना गणित हे प्रोत्साहन देत आहे. गणित हा सध्याच्या संघटित जीवनाचा एक आधारस्तंभ आहे. संख्या आणि गणिती पुराव्याशिवाय आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही समस्या सोडवू शकत नाही, नाही का श्रोते हो? तर बघा, वेळ, मोजमाप, दर, मजुरी, निविदा, सवलत, दावे, पुरवठा, नोकऱ्या, स्टॉक, करार, तसंच कर, मनी एक्सचेंज असे इत्यादी उपभोग जे आहेत, तसंच क्रीडा, ह्या सगळ्या डेटाच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला जो काही गोंधळ वाटतो आहे तो गोंधळाचा सामना आपल्याला करावा लागतो आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाच्या सुरुवातीपासूनच गणित हे माणसाचं साथीदार आणि त्याचा सहाय्यक आपण बनलेलं आहे. जेव्हा मनुष्याला प्रथम किती सारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची होती, त्याने गणिताचा शोध लावला. मग गणिते, मोजमाप, विश्लेषण आणि अभियांत्रिकी सुलभ करण्यासाठी बीजगणिताचा शोध लावला गेला. तर श्रोते हो, गणिताचं महत्त्व कधीच नाकारता येत नसलं तरी जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये किंवा इतरांमध्ये गणिताचा सामना करण्याची सामान्य भीती असते. तर श्रोते हो, गणिताचा सर्वात महत्त्वाचा उपयोग मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा वापर हा मर्यादित करणं अशक्य आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर तुम्ही आता बघा, युग कसं बदलत चाललं आहे. तुम्ही संख्या न वापरता कोणताही मनोरंजन खेळ वापरू शकतो का? तुम्ही विजेते आहात की पराभूत आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही संख्या न वापरता कोणत्याही खेळाचा सराव करू शकतो का? असे विविध प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि तुम्हालाही येत असतील. किंवा नंबर न वापरता तुम्ही तुमचे काही काम करू शकता का? जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण आहेत, किंवा डॉक्टर असाल तर रुग्णाला किंवा अभियंत्याला किती औषध मिळेल याचा अंदाज आपल्याला लावावा लागेल. काम पूर्ण करण्यासाठी किती कच्चा माल जोडावा लागेल याचा अंदाज लावा. किंवा एखाद्या लढाईमध्ये असाल, तुम्ही नंबर न वापरता स्टोअरमध्ये प्रवेश करू शकता का? संख्या न वापरता प्रार्थना आयोजित केल्या जाऊ शकतात का? आणि पुढील प्रार्थनेसाठी किती वेळ शिल्लक आहे? आणि बरंच काही. आपण कितीही प्रयत्न करा, या महत्त्वपूर्ण विज्ञानाच्या वापरातून आपण मुक्त होऊ शकत नाही. अभ्यास आणि वैज्ञानिक या संशोधनासाठी खेळातील अनेक कौशल्य आवश्यक असतात, ज्यामुळं अभ्यास आणि प्रगती विकसित होण्यास आपल्याला मदत होत असते. श्रोते हो, उदाहरण जर द्यायचं झालं तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास गणितावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो, ज्यामध्ये गणितीय कौशल्ये आणि गणिताचा समावेश होत असतो. सांख्यिकी विज्ञानाद्वारे सामाजिक संशोधन करण्याच्या अचूकतेमध्ये गणिताची भूमिका ही फार महत्त्वाची आहे.
श्रोते हो, श्रीनिवास रामानुजन हे एक भारतीय गणितज्ञ होते. त्यांना शुद्ध गणिताचे जवळजवळ कोणतेही औद्योगिक प्रशिक्षण मिळालेले नसतानाही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान त्यांनी दिलेलं आहे. भारतीय गणितज्ञांनी शून्य ही संख्या, ऋण संख्या, अंकगणित आणि बीजगणित या संकल्पनेच्या अभ्यासामध्ये लवकर योगदान दिलं. या व्यतिरिक्त त्रिकोण मिती भारतामध्ये अधिक प्रगती जरी झाली आणि विशेषतः साईन आणि कोसाईनच्या आधुनिक व्याख्या तिथं विकसित केल्या गेल्या त्यावेळेस. गणित हे असं विज्ञान आहे जे आकार, प्रमाण आणि व्यवस्था यांच्या तर्काशी संबंधित आहे. गणित आपल्या आजूबाजूला आहे. आपण जे काही करतो त्यामध्ये मोबाईल उपकरणं, संगणक, सॉफ्टवेअर, आर्किटेक्चर, प्राचीन आणि आधुनिक कला, पैसा, अभियांत्रिकी आणि अगदी क्रीडा यासह आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हा मुख्य घटक आहे, तो म्हणजे गणित आणि संख्याशास्त्र. श्रोते हो, जीवनाचं गणित सोडवायचं असेल तर शाळेतच गणिताची आवड ही निर्माण झालीच पाहिजे. आजच्या काळात तर नवतंत्रज्ञान विकसित करत असताना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन ट्रेंड आणि नवीन ही जी शाखा आता निर्माण झालेली आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या मशीन लर्निंगच्या युगामध्ये गणिताशिवाय पानही हलत नाही. त्यामुळं या विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लागण्यासाठी शिक्षकांनी विडा उचलला आहे. आणि शिक्षकांनासुद्धा जुन्या शिक्षक असो की आता नवीन शिक्षक असो त्यांना समन्वय साधून नवीन नवीन शिकावं लागतं, तेव्हा तो सादरीकरण करू शकतो आपल्या विद्यार्थी किंवा आपले संशोधक आणि इतर आपल्या समाजापर्यंत. म्हणून गणित आणि भीती हे एक समीकरणच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गणितामध्ये बऱ्याच लोकांना भीती असते की आपण गणित आपलं कच्चं आहे असं आपण म्हणत असतो. पण आपल्यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी नाही, मला येणारच, मी गणित चांगलं सोडवू शकतो, विविध प्रकारचं कोडं सोडवू शकतो. कारण जवळजवळ सगळ्यांनाच गणित या विषयाची भीती वाटत असते असं आपण म्हणत असतो आणि ते साहजिकच आहे. अगदी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये गणिताचा समानार्थी शब्द जो आहे तो भीती अर्थात फोबिया असं सांगितलेलं आहे. गणिताची व्याख्या करताना या शब्दाचा वापर करण्यात आला. श्रोते, वैदिक काळापासून भारतानं गणितावरील आपलं प्रेम प्रदर्शित केलं आहे. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांच्या काळामध्ये 14व्या ते 12व्या शतकादरम्यान गणित जिवंत आणि भरभराटीला आलं. गणिताच्या जगामध्ये भारताच्या योगदानामध्ये शून्य, दशांश या संख्या प्रणाली आणि ऋण संख्याचा शोध समाविष्ट आहे. तरीही आज गणिताच्या क्षेत्रामध्ये भारताची उपस्थिती जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी अजून नाही असं मला वाटतं. त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल. गणिताचं अभियांत्रिकी, वित्त ज्याला आपण फायनान्स म्हणतो आणि संगणक तसंच विज्ञान यासह अनेक प्रकारचे व्यावहारिक उपयोग आपल्याला अंमलात आणायचे आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रातील जटिल समस्या सोडवण्यासाठी गणित हे फार आवश्यक झालं आहे. मित्रांनो, श्रोते हो, वित्त क्षेत्रामध्ये गणिताचा वापर प्रायसिंग डेरिव्हेटिव्हसाठी मॉडेल विकसित करण्यासाठी केला जातो. आता मॉडेल म्हणजे काय? एक कुठली तरी प्रणाली असते ती आपण विकसित करत असतो. अशा विविध प्रकारची प्रणाली जर आपण विकसित केली तर वेगवेगळे जे काही आपले समस्या, समाजातील समस्या असो किंवा तांत्रिक समस्या असो, त्या आपल्या नक्कीच याच्यातून सुटू शकतात. आता संगणक विज्ञानामध्ये गणिताचा वापर अल्गोरिदम विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या गुंतागुंतीचं विश्लेषण करण्यासाठी केला जातो. भारतात भारतीय विज्ञान संस्था बँगलोर, गणित विज्ञान संस्था चेन्नई, टाटा मूलभूत संस्था, भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता, तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इत्यादीसारख्या मोजक्या नामांकित गणित संशोधन संस्था सध्या कार्यरत आहेत. परंतु सध्या जागतिक तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात अजूनही भारताला गणितातील अनेक दर्जेदार संस्थांची गरज आपल्याला वाटते. कारण ऑटोमेशन हे तांत्रिक जे युग आलेलं आहे आता, की बऱ्याच गोष्टी ह्या मशीन लर्निंग आणि ऑटोमेशनच्या युगातून मनुष्य कमतरता त्यामुळे आहे की काय असं वाटायला लागतं, तर ऑटोमेशनचं युग आता आलेलं आहे. भारतात दरवर्षी 22 डिसेंबर रोजी
राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. गणिताच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे प्रसिद्ध गणितज्ञ सर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी त्यावेळेला केली जाते 22 डिसेंबर. त्यानिमित्त हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. गणित ही सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जननी आहे आणि तिला विज्ञानाची राणीसुद्धा म्हटलं जातं बरं का. गणिताशिवाय जग पुढं येऊ शकत नाही म्हणून गणित हे अत्यावश्यक आहे आणि प्रत्येकासाठी शालेय शिक्षणापासूनच हे शिकणं आवश्यक आहे. श्रोते हो, गणित ही एक सार्वत्रिक भाषा आहे असंही म्हणतात. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला प्रगत गणित हे अधोरेखित करतं. वास्तविक जगाच्या गुंतागुंतीच्या समस्यांसाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यास गणित हे सक्षम कार्य करतं. आता तुम्हीच बघा, एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादं संशोधन आपण करत असतो, सामाजिक संशोधन असो किंवा इतर संशोधन असो, त्यामध्ये आपण एखादा तक्ता तयार करतो तर एखादं आकडेवारी जर आपण समोर आणली तर त्या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्याला त्याचं विश्लेषण सोपं जातं सांख्यिकी प्रक्रियेच्या माध्यमामधून. तर श्रोते हो, गणिताचा तंत्रज्ञान जे काही आहे आणि नवकल्पना यावर पडणारा सखोल प्रभाव, गणिताच्या संकल्पना या विविध क्षेत्रामध्ये प्रगती कशी करतात हे आपल्याला सध्या दिसून येत आहे. त्यामुळं प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रेझेंटेशन, तांत्रिक चर्चा, गणिताचे प्रयोग, आव्हानात्मक कोडी, आता विविध तांत्रिक क्षेत्रामध्ये एन्कोडिंग डिकोडिंग हा जो प्रकार आपण सगळ्यांनी ऐकला असेल, या चाचण्या इत्यादीचं आयोजन करून राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो आणि तो केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान विशेषतः AI, जे आत्ता मघाशी म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, हे सध्याचं खूप मोठं युग आता यू पाहतं आहे आणि विविध प्रकारच्या औद्योगिक इंडस्ट्री या जवळ बघतायत की आपण काय काय डाटा, कारण AI खूप डाटा क्षमता खूप आहेत, विविध डाटा गोळा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि एका विदिन जे काही 30 सेकंद किंवा 10 सेकंद जे काही विदिन लगेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या माध्यमामधून लगेच आपल्याला उत्तर मिळतं. जगात गणिताचं एक नवीन युग विकसित झालं. हा उदय जगावर राज्य करणाऱ्या नवीन डिजिटल साधनांवर प्रभाव टाकतो. या बदल्यामध्ये नवीन डिजिटल साधने गणिताला पुढे नेत आहेत आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन गणितीय पद्धती आणि तंत्राचा शोध लावण्यासाठी पाया तयार करत आहेत. हे एकमेकांवर अवलंबून असलेलं असं चक्र आहे. श्रोते हो, गणिताचं शिक्षण हे एक गतिमान आणि सतत विकसित होणारं क्षेत्र आहे. आधुनिक जगाच्या बदलत्या गरजांशी गणित शिक्षण सतत जुळून घेत आहे. अलीकडच्या काळामध्ये शिक्षक, संशोधक आणि धोरणकर्ते गणित कसं शिकवलं जातं आणि कसं शिकलं पाहिजे, कसं शिकलं जातं हे तयार करण्यामध्ये आघाडीवर आहेत. गणिताच्या शिक्षणातील सध्याचा ट्रेंड जो लक्षात घेतला त्याचा शोध घेणं आणि तो समजून घेणं अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना वेगानं बदलणाऱ्या जागतिक गरजांना समर्थन देण्यासाठी आवश्यक गणितीय कौशल्ये आणि क्षमतांनी सुसज्ज करण्याचं उद्दिष्ट लक्षात येतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विकसित होत राहणाऱ्या अल्गोरिदममधून निर्माण होणारी कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ अंक आणि अक्षरच नव्हे तर प्रतिमा, ध्वनी आणि चलतचित्र रूपातल्या अतिप्रचंड माहिती साठ्यांचा अतिखोलवर शोध घेऊन त्यातून आपणा सर्वांना थक्क करणारं, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनासुद्धा खूप विचार करूनही लक्षात लवकर येणार नाही असं गुंतागुंतीचं सहसंबंध हे सर्व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शक्य होत आहे आणि तेही अगदी क्षणार्धामध्ये. माहिती सांख्यिकीच्या विविध पद्धतीच्या उपयोगामुळं प्राप्त होतं ते म्हणजे विविध प्रकारचे तक्ते, जे मघाशी सांगितलं ते तक्ते तयार करण्याच्या दृष्टीनं सांख्यिकीचं महत्त्व नक्कीच आहे. दैनंदिन जीवनामध्ये गणिताचं महत्त्व का असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा एक लक्षात घ्या श्रोते हो, आपली नियमित कामे करण्यासाठी, ती प्रभावीपणे करण्यासाठी गणित हे आवश्यक आहे. संपूर्ण दिवस कोणत्या ना कोणत्या मार्गानं गणित आपण वापरत असतो, जसं की स्वयंपाक करणं, किराणा सामान खरेदी करणं, मोजमाप करणं, फिटनेस व्यायाम करणं, खेळ खेळणं, घरची कामं करणं, इतर असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण गणिताच्या मदतीशिवाय करू शकत नाही. आधुनिक जगामध्ये आपल्याला डेटा म्हणजे डाटा आपण ज्याला म्हणतो त्या डाटाचं विश्लेषण करण्यास, पॅटर्न कोणता आहे तो पॅटर्न ओळखण्यास आणि जटिल समस्यांवर सर्जनशील उपाय विकसित करण्यास शिकवतं. ही कौशल्ये आजच्या वेगवान डेटा चलित जगामध्ये आवश्यक आहे
आणि वित्त, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानासह अनेक उद्योगांमध्ये अत्यंत मूल्यवान आहेत आणि ते ठरत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी सांख्यिकीचा अभ्यास आणि संशोधनाच्या बाबतीत सर्व जगभर या विषयाचा प्रचंड प्रसार आणि विकास होऊ लागला. सांख्यिकी ही सर्व शास्त्र, तंत्रविद्या आणि औद्योगिक जटिल अशी यातील महत्त्वाची अशी सर्वसामान्य जी शाखा आहे ती झाली आणि ती जगामध्ये फेमस झाली, आपण त्याला असं म्हणू शकतो, आणि त्याचा प्रसार चांगल्या तऱ्हेने विकसित झाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गणिताच्या भूमिकेबद्दल जर बोलायचं झालं तर नवीन वैद्यकीय उपचारांची रचना करणं, वाहतूक समस्या जी आता मोठमोठ्या शहरामध्ये खूप भेडसावत आहेत, वाहतूक समस्या ती सुधारणं आणि अधिक कार्यक्षम ऊर्जा स्रोत विकसित करणं यासारख्या वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी गणिताचा वापर हा केला जाऊ शकतो. थोडक्यात काय श्रोते हो, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी गणित हे आवश्यक असं साधन बनलेलं आहे. श्रोते हो, आत्ताच आपण प्रासंगिक या कार्यक्रमात विविध क्षेत्रात संख्याशास्त्र आणि गणित याविषयी प्राध्यापक राजेश वाघोळदे यांचं भाषण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर. मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष